गिफ्ट मिळालेला आहे 53,000 चं गिफ्ट पप्पांना मिळालेलं आहे वैराचा पप्पांना. प्रतिमा घरी गेली होती रिटर्न तिकीट काढून आले अचानक भयानकलंय मोठा मॅटर. नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजोग, कशा आहात तुम्ही? तर मित्रांनो आज आहे अॅनिव्हर्सरी आणि अॅनिव्हर्सरी निमित्त आम्ही हा केक आणलेला आहे. काय प्रतिभा, किती वर्ष झाली प्रतिभा? तुम्हालाच माहिती किती वर्ष. माय खॅट, तसं माझ्या एकट्याला माझी तुला पण माहिती पाहिजे. मला कमेंट मध्ये नक्की सांगा की प्रतिभाला माहिती पाहिजे की नाही. मला तर माहितीच आहे पण तुला पण माहिती पाहिजे काय. तर आज आहे अॅनिव्हर्सरी आणि अॅनिव्हर्सरी निमित्त मी केक आणलेला आहे. केक कापायचा आहे, बच्चा पण रेडी आहे केक कापायला. तर चला आपण केक कापून घेऊ. आणि ही अॅनिव्हर्सरी जी आहे ती खूप मोठी आहे. मोठी म्हणजे सेलिब्रेशन छोटं आहे पण अॅनिव्हर्सरीचे जे वर्ष आहेत ते मोठे आहे. आता तीन वर्ष झाले आमच्या लग्नाला. चौथं चालू आहे. हा बेटा एक मिनटा बेटा, 3 वर्ष झालेत आमच्या लग्नाला आणि 43 वर्ष झालेले आहेत आई आणि पप्पांच्या अॅनिव्हर्सरीला. तर अॅनिव्हर्सरी आमची नाहीये, पप्पांची आणि आईची आहे. तर इथे 43 वर्ष कम्प्लीट झालेले आहे यांच्या दोघा नवरा बायकोंना. तर यांना अॅनिव्हर्सरीच्या खूप 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 शुभेच्छा. त्यासाठी एक छोटासा केक ऍक्च्युली मोठा करणार होतो अॅनिव्हर्सरी, पण आई बोलते की नको एवढा कशाला, आता घरात कोण आहे पण नाही. म्हणजे माझी बहीण येणार आहे उद्या घाटकोपरवरून, नैतिकची मम्मी, त्यांची पण अॅनिव्हर्सरी आहे. त्यांची उद्या आहे ना, कधी? काल 25 ला त्यांची अॅनिव्हर्सरी झाली. आणि उद्या नैतिकचा बर्थडे आहे. म्हणजे असं झालं, मलाच काय माहिती नाही. एक एक दिवस हार्ड करून माहिती तर बोल ना पोपटा सारखी. तुम्ही मित्रांना विचार केला असेल की प्रतिभा घरी गेली होती रिटर्न तिकीट काढून आले अचानक भयानकलंय मोठा मॅटर आहे. तुम्हाला नंतर सांगेल तोपर्यंत आता अॅनिव्हर्सरी कम्प्लीट करायची, कारण की ह्याचा आप्पा 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 चालू आहे. आप्पा चप्पा टाकावर गाप के अॅनिव्हर्सरी निमित्ताने मित्रांनो एक मोठी गोष्ट आहे की पप्पांनी पूर्ण 7 दाताला 30,000 पप्पांनी खर्च केले, पण अजून खाली किती लावायचे, अजून 7 लावायचे, त्याच्यामध्ये अजून 30,000 रुपये आणि टोटल 60,000 रुपये खर्च. राऊंड फिगर किती बाबा? 53 राऊंड फिगर पप्पांनी मारलेला आहे कायदेशीर. म्हणजे पप्पांना अॅनिव्हर्सरी गिफ्ट मिळालेलं आहे. 53,000 चं गिफ्ट पप्पांना मिळालेलं आहे अॅनिव्हर्सरी गिफ्ट. काय जाऊ काय दाखवा दाखवा दाखवा. मित्रांनो जे दात होते गोवा म्हणजे आपला गोव्याचे ना, गोवा खाऊन वगैरे खराब झाले होते, ते दात पप्पांचे स्वच्छ झालेत. आणि मला वाटत तेव्हापासून माणिकचंद मुलचंद खाता खाता आतापर्यंतचा खर्च 53,000 रुपये झाला पप्पांचा. काय होतं बाबा? मित्रांनो पप्पांना मला वाटतंय बघा, पप्पांना असं खायची सवय नाही. पप्पांना समजणे वाले का इशारा काफी आहे. चॉकलेट फ्लेवर बाबाला बरं. अरे अरे किती बरं होतं रे केक तिला. थोडस घ्या थोडा बनवस ना आता. आमच्या लग्नाला 43 वर्ष कम्प्लीट झाली. हा आणि आम्हाला तर 1 वर्षाची आठवण पण नव्हती, पण पोरांनी करून दिली. मस्त थाटामाटात केले असते, पण नाही केले थाटामाटात. केली साधंच करा, आपलं साधंच करून टाकलाय. अॅनिव्हर्सरी मोठा केक आणणार होता बोल मुलगा, म्हणजे अजिबात नको मोठा केक घेत, आपला छोटासा आणि आपलं साधं सुद्धा करायची अॅनिव्हर्सरी. आता सकाळीच मोठ्या पोरीने मला आठवण करून दिली, आई तुझी हॅपी अॅनिव्हर्सरी आहे काय? म्हणजे नाही बाय तो. हा आई हॅपी अॅनिव्हर्सरी. म्हणजे थँक्यू बेटा.
एनिव्हर्सरी जाऊन गपशप केक आणला आमच्या लक्षातच आम्ही तयार पण नाही झालो आम्ही झोपायची तयारी करत इतक्याच पोरांनी केक घेऊन आले नातवंड आले बॉम्ब करत आई एनिव्हर्सरी हॅपी एनिव्हर्सरी काय रे सकाळपासून समजो बाहेर गेलेला तो आता मगाशी 9:30 आला घरी मग त्याला माहिती होतं की पप्पाच्या मम्मीची एनिव्हर्सरी आहे मग येत्या तो केक घेऊन आला उद्या आता नैतिकचा बर्थडे आहे त्याची मम्मी येणार आहे बघू आता पप्पा बिप्पा कोण येतात की नाही बोलले तर खरी काय माहिती नाही मग नैतिकचा बर्थडे आता बघूया मस्त झूम करायचा एकदम तुम्ही कमेंट मध्ये तर लिहिणारच हॅप्पी एनिव्हर्सरी माझ्याकडून तुम्हाला धन्यवाद आणि आईच्या आणि पप्पाच्या एनिव्हर्सरीला काय बोलतात लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र.